शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले पुणे शहर, विचारवंतांची भूमी असलेल्या पुणे शहरात ग्रामीण समाजाला सुशिक्षित करण्याची अदम्य आकांक्षा मनाशी बाळगून बहुजन हिताय बहुजन सुखाय या मूलमंत्राने 7 सप्टेंबर 1941 रोजी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना शिक्षण महर्षी बाबूरावजी घोलप यांनी केली. भव्य ऐतिहासिक वारसा असलेल्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भक्तिशक्ती यांचा अजोड संगम असलेले शहर, या नगरीला औद्योगिकरणाचा परिस्पर्श झाला आणि थोड्याच कालावधीत या शहराचे रूप पालटले. पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा दुवा असणारी ही औद्योगिक नगरी याच युगर प्रवर्तात 1992 साली स्थापन झालेले प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय हे भौतिक सुविधांनी युक्त असे एक मोठे महाविद्यालय. उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना पुण्यावर अवलंबून राहावे लागायचे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक रामकृष्ण मोरे व मामासाहेब पिंपळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे हा दूरदृष्टिकोन लक्षात घेऊन येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांची महाविद्यालयाची सोय या परिसरात उपलब्ध व्हावी या ध्येयाने साक्षरता ते संगणक, नीती ते इंटरनेट हा मूलमंत्र घेऊन 21व्या शतकाकडे झेपवणारा विद्यार्थी सक्षम तयार व्हावा या उद्देशाने अकुर्डे येथे महाविद्यालयाची स्थापना केली. सागर यांना यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने मेडिकल कॅम्प तसेच प्रशस्त जिमखाना विभागाची व्यवस्था करण्यात आली. यातूनच क्रीडा विभागातून अनेक विद्यार्थी पुणे विद्यापीठ राष्ट्रीय व राज्य पातळीवर सहभागी झाले. कबड्डी, बॉक्सिंग, क्रॉस कंट्री, सायकलिंग, मॅरेथॉन, अश्वमेघ स्पर्धा, स्विमिंग, ॲथलेटिक, योगा, अनेक स्पर्धेत महाविद्यालयाला वैयक्तिक व सांघिक पारितोषिके विद्यार्थ्यांनी मिळवून दिले आहेत. याच काळात प्राचार्य डॉक्टर नितीन घोरपडे सरांनी प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतली. होरायझनच्या माध्यमातून जागतिक तापमान
विद्यार्थी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. आज 25 वर्षाच्या प्रवासात महाविद्यालय पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळात एक कलावंत म्हणजेच हर हुन्नरी सतीश परदेशी. आपल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सोनी टीव्ही वरील इंडियन आयडॉल या कार्यक्रमापर्यंत पोहोचलेला, तसेच झी टीव्ही वरील सारेगमप या कार्यक्रमातून बहारदार गीते सादर करणारा आपल्या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संदीप उबाळे आपल्या या महाविद्यालयातून मराठी विभागातून पदवी संधी स्वर्गीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि स्वर्गीय मामासाहेब पिंपळे यांनी प्राप्त करून दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे या महाविद्यालयाचा मोठ्या प्रमाणावर सुरुवातीच्या काळात विकास झाला. त्या भागातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, महापौर, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांनी सर्वांनी त्या ठिकाणी मोठं योगाचं सहकार्य दिलं. भक्ती आणि शक्तीचा उगम असलेलं हे पिंपरी चिंचवडचं औद्योगिक नगरीचं एक शहर आहे. त्या आकुर्डीमध्ये ह्या महाविद्यालयाची सुरुवातीला विनानुदान तत्वावर त्या ठिकाणी स्थापना झाली. पुणे विद्यापीठाच्या मान्यता, राज्य शासनाच्या मान्यता, केंद्र शासनाच्या मान्यता या ठिकाणी मिळवण्यामध्ये सर्वांचं मोठं योगदान मिळालं. राष्ट्रीय सेवा योजनेचा केंद्र सरकारच्या पातळीवरचा पहिला पुरस्कार पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये या महाविद्यालयाला प्राप्त झाला आणि महाविद्यालयाचा नवलौकिक सर्व पंचक्रोशीमध्ये त्या ठिकाणी झाला. महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये सामाजिक का उपक्रम राबवताना महाविद्यालयाने विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेचे जे पदाधिकारी आहे त्या सर्वांचं मोठं योगदान मिळालं आणि त्यामुळं महाविद्यालयाला त्या ठिकाणी सर्वांना
चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याची संधी उपलब्ध झाली. त्यामुळे महाविद्यालयाचे विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये पहिले आले. त्याचप्रमाणे राज्य पातळीवरती वेगवेगळे पुरस्कार त्यांनी मिळवले आणि केंद्र शासनाच्या मान्यता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणाच्या अनुदानाच्या संधी देखील महाविद्यालयाला प्राप्त झाल्या. या महाविद्यालयामध्ये सुरुवातीला मला प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं, प्राध्यापकांनी सहकार्य केलं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं, प्रामुख्याने ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी सहकार्य केलं. त्यामुळे महाविद्यालयाचं आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे आणि संस्थेचे विद्यमान नेतृत्व अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामुळं संस्थेचा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढत आहे. असाच वाढ व्हावी अशी मनोकामना या ठिकाणी व्यक्त करतो. महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची आवड विचारात घेता 2004 साली 14 पदव्युत्तर अभ्यासक्रमाला महाविद्यालयात सुरुवात करण्यात आली. प्राध्यापक रामकृष्ण मोरे स्मृती व्याख्यानमाला, सेटनेट परीक्षा कार्यशाळा, राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम, नाट्य गायन वादन इत्यादी क्षेत्रात विद्यार्थ्यांची गती विचारात घेऊन वेगवेगळे उपक्रम सुरू केले. शारदोत्सव, हिंदी दिन, भूगोल दिन असे उपक्रम सुरू केले. व्याख्यानमाला आयोजित केल्या. 2004 मध्ये महाविद्यालयाला NAC या बेंगलोर या संस्थेने ब ग्रेड प्रदान केली. पिंपरी चिंचवडमध्ये एक मोठं महाविद्यालय म्हणून नावारूपास आलं. खरं पाहिलं तर पुणे विद्यापीठाचा विचार करता सिनियर महाविद्यालयामध्ये एक 2 नंबरच्या विद्यार्थी संख्येचं महाविद्यालय झालं. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर ह्या महाविद्यालयात मी आल्यानंतर जवळजवळ 6 संशोधन केंद्र सुरू झाली आणि या 6 संशोधन केंद्रामार्फत अनेक विद्यार्थी आता PhD प्राप्त होत आहे आणि अनेक जवळपास 70-80 विद्यार्थी ह्या महाविद्यालयात आता PhD शिक्षण घेत आहे. PhD बरोबरच MPhil सारखे सुद्धा विषय या ठिकाणी सुरू झाले. म्हणजे जॉग्रफी बाबत सांगायचं झालं तर पुणे विद्यापीठात जॉग्रफी MPhil नसताना सुद्धा पुणे विद्यापीठात एकमेव महाविद्यालय आपलं आहे की जिथं MPhil जॉग्रफी आहे. असे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये आहे. म्हणजे DSC फीस सारखी ग्रँट 80 लाखाची ग्रँट आपल्याला मिळाली, त्यामुळे संशोधनाला अजून वाढ प्राप्त झाली. अनेक मोठे मोठे इक्विपमेंट्स आपण घेऊ शकलो. त्याचबरोबर बिहोक सारखे UGCचे 185 लाख एवढी ग्रँट आपण त्यावेळेस मिळवली. त्याच्यामार्फत फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अशा स्वरूपाचे कोर्सेस, डिग्री कोर्सेस सुरू झाले. यामुळे कॉम्प्युटर क्षेत्रामध्येही चांगल्या प्रकारची प्रगती त्या ठिकाणी झाली. मग PG मध्ये पूर्वी हे महाविद्यालय मोठं होतंच वेगवेगळ्या प्रकारचे PG सेंटर होते, त्याचबरोबर आता रिसर्च सेंटरमध्ये सगळ्यात मोठं महाविद्यालय म्हणून नावारूपास आलं. संस्थेने महाविद्यालयाचा गौरव केला, उत्कृष्ट महाविद्यालय म्हणूनही संस्थेने पुरस्कृत केलं. असे अनेक वेगवेगळे 11 पुरस्कार या कालावधीमध्ये जवळपास मिळाले आणि विद्यापीठामध्ये एक उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून सलग 4 वर्ष उत्कृष्ट नियतकालिक म्हणूनही पुरस्कार महाविद्यालय प्राप्त झाला. प्राचार्य म्हणून या महाविद्यालयाची धुरा सांभाळत असताना अनेक कल्पना प्रत्यक्षात उतरवायच्या आहेत. विद्यार्थ्यांच्या विकासातच महाविद्यालयाचा विकास सामावलेला आहे. विद्यार्थ्याने उच्च शिक्षण घेत असताना एखादे कौशल्य महाविद्यालयातच आत्मसात करावे असा आमचा प्रयत्न आहे. यातूनच संस्थेचे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य साध्य होईल असे वाटते. 93-94 साली 4 खोले असलेल्या या कॅम्पसमध्ये महाविद्यालयाचं स्थलांतर झालं आणि हळूहळू मजले वाढत गेले, विद्यार्थी संख्या वाढत गेली. हे होत असताना महाविद्यालयातले वेगवेगळे विभाग विकसित होत गेले आणि विशेषतः माझा भूगोल विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने विकसित झाला. आज तो पदव्युत्तर स्तरापर्यंत किंवा संशोधन केंद्र या ठिकाणी निर्माण झालं. भूगोलातील संशोधन केंद्र पुणे विद्यापीठामध्ये प्रसिद्ध झालं असं हे महाविद्यालय. हे महाविद्यालयामध्ये मी 25 वर्ष वेगवेगळ्या विभागांमध्ये कमिट्यांमध्ये काम केलं, विशेषतः राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून काम केलं आणि हे करत असताना मुलांच्या अगदी जवळ जाण्याचा योग आला. या महाविद्यालयातील विद्यार्थी या मावळ मोची मावळ परिसरामधनं आलेले,
या पिंपरी चिंचवड परिसरामधून आलेले अतिशय जीव लावणारे विद्यार्थी, मन लावून काम करणारे विद्यार्थी, आणि त्यामुळं राष्ट्रीय सेवा योजनेतनं विद्यार्थी घडवत असताना मी स्वतः सुद्धा घडत गेलो. म्हणजे जसं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने या गोष्टी महत्वाच्या आहेत, तशा माझाही व्यक्तिमत्व विकास यामधनं होत गेला. अनेक कौशल्य त्यामध्ये निर्माण झाली आणि त्याबरोबरच वेगवेगळ्या जबाबदाऱ्याही सहजपणे पार पाडता येऊ लागल्या. प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात हे नाव माझ्या आयुष्यात कधीच विस्मरणात जाऊ शकत नाही. या जेव्हा कॉलेजमध्ये आले तेव्हा खऱ्या अर्थानं माझ्या अंगातले कलागुण आहेत ते मला एक्सप्लोअर करण्याची संधी मिळाली. एफ आयमध्येच असताना माझा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता पहिल्याच दिवशी कॉलेजच्या, आणि तिथपासून पुढे मी स्ट्रेचरवर येत होते 6-7 महिने. स्ट्रेचरवरच येत असताना माझ्या साबणे मॅडम आहेत मराठी विभागातल्या, त्यांनी मला सांगितलं की स्मिता अशी अशी वादविवाद स्पर्धा आहे तू भाग घेणार आहेस का म्हणून. जेव्हा वर्गामध्ये सांगितलं मी पुढे आले, कारण की मला कुठेच काही बाहेर जाता येत नव्हतं. मी मुळात स्पोर्ट्स क्लब गर्ल होते, मला काहीच एक्सप्लोअर करायला नव्हतं. तर मला असं वाटलं ही स्पर्धा आहे ती माझं माइंड डायव्हर्ट करेल ह्या सगळ्या ट्रॉमामधनं. आणि नारायणगावला मी कुबड्यांवर स्पर्धेसाठी म्हणून गेले आणि कॉलेजने मला पाठवण्याचं धैर्य दाखवलं, नाही तर नॉर्मली पाठवलं नसतं असं कोण. आणि जेव्हा पाठवलं आणि नारायणगावच्या स्पर्धेमध्ये माझा पहिला नंबर आला, तो दिवस आहे त्या दिवशी जेव्हा ते नाव अनाऊन्स झालं प्रथम क्रमांकाचं, गुरुवर्य राप सबनीस स्पर्धा होती ती. आणि त्या क्षणापासून मला माहिती आहे की माझं आयुष्य चेंज झालं. तो पुरस्कार मिळाल्यानंतर, ते बक्षीस मिळाल्यानंतर, कॉलेजला तो चषक मिळाल्यानंतर, ज्या आनंदात कॉलेजमध्ये स्वागत झालं, त्यानंतर लक्षात आलं की देअर इज समथिंग इनसाइड मी जे अजूनही एक्सप्लोअर झालेलं नाही आहे. कुणीतरी शिवून जातो अशा पद्धतीचा तो एक अनुभव होता. तो अनुभव माझ्या आयुष्याला, माझ्या मेंदूला, माझ्या सगळ्या आतल्या कलागुणांना तो शिवून गेला. कॉलेजकडून खूप शिकली आहे. कॉलेजच्या सगळे प्राचार्य शिक्षक वृंद यांनी नेहमीच सहकार्य केलंय. बाबा बोरकरांची खूप सुरेख कविता आहे देखणी ती जीवने, त्याच्यामध्ये खूप सुरेख ओळी आहे. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहरे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहरे, सुंदराने गंधलेले निर्मितीचे सोहरे. कदाचित आमच्या सगळ्यांच्या निर्मितीमागे सुद्धा अशाच पद्धतीच्या अनेक दिग्गजांचा हात आहे आणि ते सगळे म्हणजे आमचे शिक्षक. मागे वळून पाहताना सर्व दिवस डोळ्यासमोर उभे राहतात. महाविद्यालयाचा प्रवास शून्यापासून सुरू झाला तो खूपच कौतुकास्पद आहे. प्राध्यापक रामकृष्ण मोरे, मामासाहेब पिंपळे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आजी माजी अध्यक्ष, आजीव सदस्य, समाजातील सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य एम टी पवार, त्यानंतर भोसले सर, प्राचार्य वाल्यर सर, डॉक्टर नितीन घोरपडे, विद्यमान प्राचार्य डॉक्टर एम जे चासकर यांचे योगदान फार मोलाचे ठरले आहे.